गेल्या वर्षभरात भाजपला एका मागोमागे एक धक्के बसतायत. दरम्यान नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गळती सुरूच आहे. नवी मुंबईत राष्ट्रवादीने भाजपचे नेते गणेश नाईक यांच्या गडाला सुरुंग लावलाय. भाजपच्या नगरसेविका आणि माजी नगरसेवक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. नवी मुंबई महापालिकेची लवकरच निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. याआधी 3 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीने भाजपला आणखी जोरदार धक्का दिलाय. भाजपच्या नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. उच्च शिक्षित नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपला फटका बसलाय. विशेष म्हणजे एका आठवड्यात भाजपमधील नगरसेवकांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यामुळे गणेश नाईकांच्या साम्राज्याला धक्का मानला जातोय. मागील आठवड्यातच भाजपचे नवीन गवते, अपर्णा गवते, दीपा गवते यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या तिन्ही नगरसेवकांनी शिवबंधन बांधले होते. शिवसेनेनं धक्का दिल्यानंतर आता राष्ट्रवादीने भाजपला धक्के पे धक्का दिलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24. कायद्यामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी इप्सार स्कूल ऑफ लॉ कर्जत सोबत. BLS LLB साठी प्रवेश सुरू झाले आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 7506434965.